राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजपचे उमेदवार पियुष गोयल आणि धनंजय महाडिक यांनी मुंबईमध्ये सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। सकाळीच धनंजय महाडिक आणि पियुष गोयल यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं। दरम्यान तिसरी जागा ही भाजपचीच असेल असा विश्वास धनंजय महाडिक यांनी यावेळी व्यक्त केलाय। तिसऱ्या जागेसाठी 10 मतांची आवश्यकता आहे, त्या मतांची व्यवस्था केली असल्याचंही त्यांनी सांगितलंय। महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे, त्याचा आम्हाला फायदा होईल असा विश्वास महाडिकांनी व्यक्त केला। तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार अनिल बोंडे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल झालेत। बोंडे हे सहकुटुंब उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधानभवनात दाखल झाले आणि त्याचीही दृश्य आपण बघू शकताय। अनिल बोंडे हे आपल्या कुटुंबासह विधानभवन परिसरामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळते आणि यावेळी ते विक्ट्रीचा साईन सुद्धा दाखवताना दिसत आहे। मुळात आपल्याला माहिती असेल की ही तिसरी जागा भाजपचीच आहे। या राज्यामध्ये पूर्वी भाजपच्या 3 जागा राज्यसभेवर गेलेल्या आहेत। आत्ताची समीकरणं पाहता जसं आपण म्हटला त्याप्रमाणे साधारण 30 ते 32 मतं अतिरिक्त भारतीय जनता पार्टीकडे आहेत। साधारण 10-11 मतं आम्हाला त्याची आवश्यकता असणार आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमच्या भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील याची मला खात्री आहे। सध्याची राज्यातली परिस्थिती पाहता जो असंतोष आमदारांच्या मध्ये आहे त्यावरून असं वाटतंय की हे सहज शक्य आहे। त्याचबरोबर जे अपक्ष आमदार आहेत त्यांना कुठलंही बंधन मतदान दाखवून करण्याचं नाही आहे आणि त्यामुळं आणि त्या व्यतिरिक्त प्रेफरेन्शियल पद्धतीनं हे वोटिंग होणार आहे। 1, 2, 3, 4 पद्धतीनं क्रमांक पद्धतीनं हे मतदान करायचं आहे। प्रेफरेन्शियल वोटिंगचा भारतीय जनता पार्टीचा हातखंडा आहे, यामध्ये भाजप माहीर आहे।